हे आहे वेम्बली स्टेडियम, लंडनमधील एक सुंदर भव्य स्टेडियम. या स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक भेटीची आणि स्वागताची तयारी सुरू आहे. यूके वेलकम्स मोदी, ये नाम दिया गया है उस कार्यक्रम को जो कार्यक्रम होना है यहाँ पर सबसे बहुचर्चित वेम्बले स्टेडियम में. ये आप मेरे पीछे देख सकते हैं, ये है विश्व प्रसिद्ध वेम्बले स्टेडियम. यहाँ पर यह तैयारी की जा रही है यूके वेलकम्स मोदी उस इवेंट की, और इस इवेंट को कहा जा रहा है कि अब तक का सबसे बड़ा इवेंट होगा इंडियन डायस्पोरा यानी कि इंडियन कम्युनिटी का वो इवेंट जिसमें प्रधानमंत्री मोदी संबोधित करेंगे और एक बहुत बड़ा कम्युनिटी फंक्शन होना है. पंतप्रधान मोदी 13 नोव्हेंबरला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता या स्टेडियम मधून भारतीयांशी संवाद साधतील. सुमारे 90,000 भारतीय यावेळी उपस्थित असतील. नरेंद्र मोदी यांचा परदेशातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा कार्यक्रम असेल. फुटबॉल सामन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या वेम्बली स्टेडियम मध्ये पंतप्रधानांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. बंदोबस्ताचीही विशेष काळजी घेतली जाते. यूके वेलकम्स कार्यक्रमाची टीम स्टेडियम मध्येच ठाण मांडून आहे. आता तुम्हाला ते गाणं ऐकवतो जे फक्त आणि फक्त मोदी यांच्या स्वागतासाठी तयार करण्यात आलंय. हॅलो नमस्ते गाण्यात लंडनची ओळख थेम्स नदी आणि भारताचा प्राण गंगा नदी यांचं मिलन होतंय असा उल्लेख आहे. संपूर्ण लंडन शहर मोदी यांच्या बरोबर दिवाळीचं सेलिब्रेशन करण्यासाठी सज्ज आहे, उत्सुक आहे. लंडन मधील यंदाची दिवाळी धमाकेदार असणार आहे, ज्यामध्ये हिंदुस्थानी असतील लंडनची शान आणि ती संध्याकाळ फक्त भारताच्या नावे असेल. सचिन अरोरा, झी मीडिया, लंडन. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.